मराठी निबंध गुढीपाडवा। गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येतो। संपूर्ण भारतात व प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो। नववर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र मानला जातो। नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते। गुढी उभारण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधले जाते। त्यावर साखरेची माळ, कडुलिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या व झेंडूच्या फुलांचे हार बांधले जाते व त्यावर एक कलश ठेवला जातो। ही गुढी आकाशाच्या दिशेने उभारली जाते। या गुढीला विजयाचे प्रतीक मानले जाते। चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत आले व त्यांचे राज्याभिषेक झाले तेव्हा हा सण साजरा केला गेला असे मानले जाते। या सणाला लोक वेळ काढून साफसफाई करतात। दारासमोर सुबक रांगोळी काढली जाते। गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे सेवन करण्याची पद्धत आहे। यामुळे रक्तशुद्ध होते व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। या दिवशी अनेक कुटुंबात पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरीचा छान बेत असतो। झालं गेलं विसरून आयुष्याला नव्या उत्साहाने व आनंदाने सामोरे जावे हाच संदेश गुढीपाडव्याचा सण आपल्याला देत असतो। थँक्स फॉर व्हिजिटिंग टू आवर चॅनल। प्लीज लाईक अँड सबस्क्राईब आवर चॅनल। थँक्स अ लॉट।